So welcome students. So in the last lecture we have studied the introductory part of the chemistry. कि पाठ्यमागील lecture मध्ये आपण कि chemistry मध्ये introduction कशा प्रकारे असणार आहे, chemistry कशाला म्हणतो, किंवा chemistry मध्ये 12 चा paper pattern कशा प्रकारे आहे, कि अशा प्रकारचे concept आपण पाठ्यमागील lecture मध्ये or the last lecture we have seen all that concept in the last lecture. पाठ्यमागील lecture मध्ये अशा प्रकारे concept आपण बघितले. Okay. So now we are going to start the first chapter of the 11th chemistry. Okay, कि आज पासून आपल्याला 11वी मधला जो केमिस्ट्री मधला जो फर्स्ट चैप्टर आहे तो फर्स्ट चैप्टर आपल्याला या ठिकाणापासून काय करायचं आहे की स्टार्ट करायचं. ओके, सो देयर आर द 16 चैप्टर. कि या 11व्या सिलेबस मध्ये आपल्याला 16 चैप्टर आहे. ओके, या 16 चैप्टर पैकी आपण जो फर्स्ट चैप्टर आहे, फर्स्ट चैप्टर विथ द नेम ऑफ द फर्स्ट चैप्टर व्हिच इज सम बेसिक कांसेप्ट ऑफ केमिस्ट्री. कि आपल्या 11वी केमिस्ट्री मधला जो फर्स्ट चैप्टर आहे त्याचं नाव काय आहे, सम बेसिक कांसेप्ट ऑफ द केमिस्ट्री. म्हणजे कि केमिस्ट्री मध्ये ज्या फंडामेंटल कांसेप्ट असणार आहेत, कि ज्या मूलभूत गोष्टी असणार आहेत, कि ज्याच्यावरती आपल्याला संपूर्ण केमिस्ट्री अवलंबून असणार आहे, कि अशा प्रकारच्या काही बेसिक कांसेप्ट आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचे आहेत. म्हणजे या बेसिक कांसेप्ट वरतीच कि वेगवेगळ्या प्रकारे ज्या हायर लेव्हलच्या कांसेप्ट असणार आहेत ते आपण कि पुढच्या नेक्स्ट चॅप्टर मध्ये तर बघणार आहोतच, त्याचबरोबर काही 12वीच्या चॅप्टर मध्ये सुद्धा याची हायर कांसेप्ट आपण बघणार आहोत. म्हणजेच प्रत्येक गोष्ट आपल्याला जसं आपण पुढे शिकत जाणार आहे, तर त्या गोष्टी शिकण्यासाठी, त्या कन्सेप्ट समजण्यासाठी आपल्याला कि हा जो सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा जो चॅप्टर आहे, ते या चॅप्टर मधली प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला समजणं ही गरजेचे असणार आहे. ओके, सो नाऊ वी आर गोइंग टू स्टार्ट दी सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री. सो केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ सायन्स व्हिच डील्स विथ स्टडी ऑफ अ मॅटर अँड इट्स प्रॉपर्टी अँड इट्स कंपोजिशन. की लास्ट लेक्चरमध्ये आपण ज्या प्रकारे केमिस्ट्रीची डेफिनेशन बघितली होती, की ज्याच्यामध्ये किंवा ज्या सब्जेक्टमध्ये आपण मटेरियलचा मॅटरचा स्टडी करतो ऑर इट्स प्रॉपर्टी अँड इट्स कंपोजिशन, की त्या मटेरियलचा स्टडी किंवा मटेरियल कोणकोणत्या प्रॉपर्टी दाखवणार आहे त्याचेच बेसिक कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी या चॅप्टरमध्ये बघायचे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी सी दी डेफिनेशन ऑफ मॅटर. की आपल्याला काय बघायचं आहे की मॅटरची डेफिनेशन बघायचे. फर्स्ट ऑफ ऑल वी सी दी डेफिनेशन ऑफ मॅटर ऑर विच इज ऑल्सो नोन एज अ मटेरियल. ओके, द एनीथिंग विच ऑक्युपाइज स्पेस ऑर हॅविंग अ मास इज नोन एज अ मॅटर ऑर इज नोन एज अ मटेरियल. की कुठलीही गोष्ट असू दे की ते प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट प्रकारचं मास जर दाखवत असेल, एनीथिंग विच हॅविंग अ मास, की कोणतीही गोष्ट जर आपल्याला मास दाखवत असेल अँड विच ऑक्युपाइज अ स्पेस, आणखी या अर्थवरची जी कुठलीही जर स्पेस जागा जर व्यापून ठेवत असेल, म्हणजे अशा प्रकारचा सबस्टन्स किंवा अशा प्रकार मटेरियल, मटेरियल कशाला म्हणणार आहे की अशी कोणतीही गोष्ट की जी गोष्ट की विच ऑक्युपाइज ए मास ऑर विच ऑक्युपाइज ए स्पेस अँड हॅविंग ए मास, की त्याला काही विशेष प्रकारची स्पेस लागणार आहे, त्याला विशेष प्रकारचा एक मास असणार आहे, अशा प्रत्येक गोष्टीला आपण काय म्हणतो की विच आर नथिंग बट दी मॅटर. की त्या प्रत्येक गोष्टीला आपण काय कन्सिडर करणार आहे, मॅटर असं कन्सिडर करणार आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल की हा जो ब्लॅक बोर्ड आहे, ओके, हा ग्रीन बोर्ड आहे, ओके, की हा जो बोर्ड आहे तर हा बोर्ड हा याला विशेष प्रकारचा मास सुद्धा असणार आहे, त्याचबरोबर या बोर्डनं काही जागा व्यापून ठेवली आहे, देअर फॉर दिस ग्रीन बोर्ड इज नथिंग बट इट इज ए फॉर्म ऑफ मॅटर. म्हणजे हा बोर्ड सुद्धा आपण काय म्हणणार आहे की मॅटर सुद्धा म्हणणार. ओके, त्याच पद्धतीने हा जो डेस्क आहे, की डेस्क सुद्धा आपण काय म्हणू शकतो, डेस्कला विशेष प्रकारचं काय आहे, याला विशेष प्रकारचा याने काही विशेष प्रकारे जागा व्यापून ठेवलेली आहे, त्याच प्रकारे त्याला विशेष प्रकारचं त्याला मास सुद्धा ऑक्युपाय केलेला आहे, मास आहे त्याला विशेष प्रकारचं, त्यामुळे डेस्क सुद्धा हे काय झाला, मॅटर झाला. ओके, सो नंबर ऑफ थिंग्स वी हॅव ऑलरेडी सीन दीज आर नोन एज ए मॅटर. म्हणजे आपण ज्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बघतो, की ज्या मटेरियलला किंवा ज्या गोष्टीला विशेष प्रकारचं मास असणार आहे, विशेष प्रकारची जागा जर तो ऑक्युपाय करत असेल, तर त्या प्रत्येक गोष्टीला आपण मॅटर म्हणून कन्सिडर करत असतो. काय करत असतो, मॅटर म्हणून कन्सिडर करत असतो. ओके, सो इन दिस केमिस्ट्री वी स्टडी दिस मॅटर ऑफ स्टडी अँड इट्स प्रॉपर्टीज अँड इट्स कंपोजिशन. तर केमिस्ट्रीमध्ये अशा प्रकारचे मॅटर्स आपण स्टडी करणार आहे, त्याच्या विशिष्ट प्रकारच्या प्रॉपर्टीज चेक करणार आहे, त्याच पद्धतीने याचं कंपोजिशन म्हणजे दिलेला मॅटरमध्ये कोणकोणते कंपोनंट प्रेझेंट आहेत, कोणकोणते पार्टिकल्स प्रेझेंट आहेत, की अशा प्रकारच्या गोष्टीचा आपण स्टडी या केमिस्ट्रीमध्ये करणार. देअरफोर केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स. त्यामुळेच काय म्हटलं जातं, केमिस्ट्री हे सेंट्रल सायन्स आहे.
because most of the concepts which are useful in physics and biology, ki physics madhe ani biology madhe sudha apan chemistry cha vapar karat asto. Okay, in case of chemistry we use in day to day life, just like to be air we breathe, manje chemistry apan dainandin jeevanamadhe baghat asto ki jyacha madhe air apan shwasoshwas karnyasathi havecha vapar karat asto. Air is the mixture of gases, air madhe vegvegla prakarche gas ahet ki jyacha madhe we are inhales the oxygen and outwards the carbon dioxide. ki apan shwasoshwasachi prakriya karat astana oxygen ha introduce karto, oxygen cha intake karat asto aani carbon dioxide ha bahir fekat asto. Okay, manje oxygen ha jo air madla to apan intake karnar ahe, manje yachyamule kay mhanto apan ki ऑक्सिजन विषयी माहिती जी आहे, ऑक्सिजनचा नंबर काय असणार, ऑक्सिजनच्या प्रॉपर्टी काय असणार, या सगळ्या गोष्टी आपण केमिस्ट्री मधूनच शिकत असतो. ओके, सो इन दिस बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री द डेफिनेशन ऑफ मॅटर इज एनीथिंग व्हिच हॅज मास और ऑक्युपाइज स्पेस इज नोन एज अ मटेरियल और इज नोन एज अ मॅटर. ओके, सो मॅटर्स आर ऑफ टू टाइप्स. की कुठलाही मटेरियल असू दे, आपण दोन प्रकारचे मटेरियल बघत असतो. द मॅटर इज क्लासिफाइड इन टू द टू टाइप्स. वन इज अ प्युअर सब्सटन्स, याच्यामध्ये फर्स्ट आपण काय बघतो, वन इज प्युअर सब्सटन्स अँड अनदर वन इज द मिक्सचर. त्यानंतर आपण काय क्लासिफिकेशन करत असताना मिक्सचर असं बघत असतो. दिस प्युअर सब्सटन्स व्हिच आर फर्दर क्लासिफाइड इनटू, की हा जो प्युअर सब्सटन्स आहे त्याचा पुन्हा आपण क्लासिफिकेशन करतो. द प्युअर सब्सटन्स इज फर्दर क्लासिफाइड इनटू एलिमेंट्स अँड कंपाउंड्स. एलिमेंट्स त्याच बरोबर कंपाउंड्स मध्ये असं क्लासिफिकेशन करणार. आल्सो दिस मिक्सचर कॅन आल्सो बी फर्दर क्लासिफाइड एज वन ऑफ इज होमोजिनियस मिक्सचर, होमोजिनियस मिक्सचर अँड हेटरोजिनियस मिक्सचर अँड हेटरोजिनियस मिक्सचर. की मिक्सचरचे सुद्धा दोन प्रकारे क्लासिफिकेशन केलेलं आहे, एक म्हणजे होमोजिनियस मिक्सचर, दुसरा म्हणजे हेटरोजिनियस मिक्सचर. त्यानुसार प्युअर सब्सटन्स इज ऑल्सो क्लासिफाइड इनटू टू टाइप्स, वन ऑफ दिस एलिमेंट्स एंड अनदर वन इज द कंपाउंड्स. ऑल्सो एलिमेंट्स आर फर्दर क्लासिफाइड इनटू थ्री टाइप्स. की हा जो एलिमेंट्स आहेत, हे एलिमेंट्स तीन प्रकारे आपण क्लासिफाइड करतो. फर्स्ट वन व्हिच इज द मेटल्स. की पिरियोडिक टेबल मध्ये जसं आपण बघतो त्याच्यामध्ये की जी एलिमेंट्स अरेंज केलेली आहेत, त्या एलिमेंट्स मध्ये काही मेटल्स असणार आहेत, काही नॉन मेटल्स असणार आहेत. ओके, एंड सम ऑफ देयर्स आर मेटलॉइड्स. थोड्याफार प्रमाणात जे आहे ते त्याला की मेटलॉइडचे नेचर सुद्धा दाखवणार आहे. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. आणि या चॅप्टर मध्ये सुरुवातीला मॅटरचं क्लासिफिकेशन दिले आहे. द मॅटर इज क्लासिफाइड इनटू टू टाइप्स, प्युअर सब्सटन्स अँड मिक्सचर. प्युअर सब्सटन्स इज आल्सो क्लासिफाइड इनटू एलिमेंट्स अँड कंपाउंड. द एलिमेंट्स आर फर्दर क्लासिफाइड इनटू थ्री टाइप्स, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. इट इज सिमिलर ऑर इट इज प्रेझेंट इन टू द पिरियोडिक टेबल. आणि एलिमेंट्सची जी अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट आपण पिरियोडिक टेबल मध्ये बघत असतो. ओके, ते मिक्सचर्स आर ऑफ क्लासिफाइड इन टू टाइप्स, होमोजिनियस मिक्सचर अँड हेटरोजिनियस मिक्सचर. ओके, सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. की हे जे क्लासिफिकेशन ऑफ मॅटर आहे, तर याच्यामध्ये ते प्रत्येक क्लासिफिकेशन आणि प्रत्येक क्लासिफिकेशन आपल्याला काय करत जायचं आहे की वन बाय वन बघत जायचं. ओके, सो इन दिस फर्स्ट टाइप व्हिच इज द प्युअर सब्सटन्स, की आपण सुरुवातीला समजून घेऊया की प्युअर सब्सटन्स कशाला म्हणणार आहे किंवा प्युअर सब्सटन्स कोणती असणार आहे. फर्स्ट टाइप व्हिच इज द प्युअर सब्सटन्स, द प्युअर सब्सटन्स व्हिच आर हॅविंग अ डेफिनेट कंपोजिशन. की अशा प्रकारचा सब्सटन्स की त्याचं कंपोजिशन हे डेफिनेट असलं पाहिजे. डेफिनेट म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये आपण की प्रॉपर दाखवू शकतो की जे कंपोनेंट ज्या सब्सटन्स मध्ये प्रेझेंट असणार आहे त्याचं कंपोजिशन हे फिक्स असणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज असणार नाही. जर फिक्स असेल कंपोजिशन, त्याच्यामुळे त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा सेमच असणार आहेत. व्हेन कंपोजिशन विल बी सेम, देअर प्रॉपर्टीज आर ऑल्सो सेम. की ज्यावेळी त्याच्या कंपोजिशन जर सेम असेल तर त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा सेमच असतात. आणि अशा प्रकारच्या सब्सटन्सला आपण काय म्हणतो की प्युअर सब्सटन्स म्हणतो. The composition of the substance of same also or in a substance which are having fixed composition or which are also having a fixed composition or which are having a definite proportion. That's what we're saying, proportion should have been asked, not a definite asked. Okay, so these are the substances which are known as a pure substance. Okay, in this pure substance it is classified into two types. First type is the elements. फर्स्ट टाइप कोणता आहे, एलिमेंट्स.
इलेमेंट की डेफिनेशन माहिती असते भाई, काय डेफिनेशन बघतो आपण, द इलेमेंट्स व्हिच आर कॅनॉट बी फर्दर ब्रोकन इनटू अ सिंपल युनिट, की इलेमेंट्स आर द प्युअर सबस्टन्स व्हिच कॅनॉट बी ब्रोकन इनटू द सिंपल युनिट्स, की इलेमेंट्स ही अशा प्रकारचे सबस्टन्स आहेत, प्युअर सबस्टन्स आहेत की जी आपण त्याचं पुन्हा एकदा त्याचं सिंपल युनिट मध्ये कन्वर्जन करू शकत नाही, म्हणजे ती फर्दर डिवाइड आपण करू शकत नाही, अशा प्रकारचे जे एलिमेंट्स असणार आहेत अशा प्रकारचे प्युअर सबस्टन्स असणार आहेत त्याला आपण काय म्हणतो इलेमेंट्स. द इलेमेंट्स आर द प्युअर सबस्टन्स व्हिच आर कॅनॉट बी ब्रोकन इनटू द सिंपल युनिट, की अशा प्रकारचे प्युअर सबस्टन्स व्हिच आर कॅनॉट बी ब्रोकन इन अ सिंपल युनिट, किती एक सबस्टन्स आपण सिंपल युनिट मध्ये ब्रेक करू शकत नाही, अशा प्रकारच्या प्युअर सबस्टन्सला आपण काय म्हणतो की इलेमेंट म्हणत असतो. ओके, सो दीज आर द इलेमेंट्स. अगेन दीज इलेमेंट्स आर क्लासिफाइड इनटू थ्री टाइप्स, की आणखी काय केलेलं आहे, या इलेमेंट्स तीन प्रकारे क्लासिफिकेशन बघितले आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट टाइप केलेला आहे मेटल्स. ओके, फर्स्ट केलेला आहे मेटल्स, आणि मेटल्स व्हिच आर नोन एज ए व्हिच आर हॅविंग द हार्डनेस ऑफ द कंपाउंड, की मेटल हा एक प्रॉपर्टी दाखवतो, ती प्रॉपर्टी म्हणजे कुठली हार्डनेस अशा प्रकारे प्रॉपर्टी आहे. ऑल्सो मेटल शोज ए लस्टरस प्रॉपर्टी, मेटलची कोणती प्रॉपर्टी दाखवतात, लस्टरस, इट मीन्स दॅट इट शोज ए शायनी नेचर, त्याचं नेचर कुठला आहे, शायनी अशा प्रकारचं नेचर आहे, म्हणजे चकाकी दाखवणारं नेचर हे कोणते दाखवणार आहे, मेटल्स दाखवणार आहे. ऑल्सो द मेटल्स हॅविंग हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट, की मेटलची त्याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा हाय दाखवणार आहे. ओके, थर्ड द मेटल्स हॅविंग हाय थर्मल ऑर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, मेटल शोज हाय मेटल शोज हाय कंडक्टिव्हिटी ऑफ कंडक्टिव्हिटी प्रॉपर्टी सुद्धा मेटलचे भरपूर प्रमाणात दाखवणार. याच्यावरूनच आपण काय करू शकतो, फोर्थ प्रॉपर्टी मेटलची, ज्याप्रमाणे लस्टरस नाही चकाकी असणार आहे, मेटल्स म्हटल्यानंतर त्याला आपण मराठीमध्ये धातू असं म्हणत असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये बॉन्डिंग स्ट्रॉंग असणार आहे, बॉन्डिंग इतकं स्ट्रॉंग असेल तितकं त्याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट सुद्धा हा स्ट्रॉंग असणार आहे. इट शोज हाय कंडक्टिव्हिटी ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे इलेक्ट्रिसिटी ही इझिली तो वहन करू शकतो, की ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करण्यासाठी जी आपण वायर वापरलेली आहे त्या वायरमध्ये कॉपर वायर असते, कोणती असते, कॉपर, कॉपर विच इज द मेटल, कॉपर हा एक धातू आहे की ज्याच्यातून इझिली इलेक्ट्रिसिटी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर इझिली इलेक्ट्रिसिटीचं वहन केलं जाऊ शकते, की त्याला आपण कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी असं म्हणत असतो, म्हणजे मेटल्स हे इझिली स्वतःमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो करू शकतात, त्यामुळे ते कंडक्टन्स असणार, काय दाखवणार, दीज आर नोन एज कंडक्टर. त्याच पद्धतीने मेटल्स आर शोन एज डक्टिलिटी प्रॉपर्टी, मेटल्स ही कोणती प्रॉपर्टी दाखवतात, डक्टिलिटी, डक्टिलिटी मीन्स इट इज कन्वर्टेड ऑर इट इज ड्रॉन इन द फॉर्म ऑफ वायर, की याचा आपण वायरच्या फॉर्ममध्ये सुद्धा काय करू शकतो की कन्वर्जन करू शकतो, की जसं मी म्हटलं की इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करण्यासाठी वायरमध्ये जी आपण कॉपरची तार म्हटलेली आहे, म्हणजे वायरच्या फॉर्ममध्ये कन्वर्जन होण्यासाठी ती प्रॉपर्टी कुठली असणार, तुमची डक्टिलिटी, इट इज ड्रॉन इन द फॉर्म ऑफ वायर. ओके, सो दिस इज डक्टिलिटी. फिफ्थ प्रॉपर्टी इट इज हॅमर्ड इन टू द शीट्स, म्हणजे की ज्यावेळी आपण एखाद्या मेटलला आपण हिट केल्यानंतर त्याला हॅमर केल्यानंतर, म्हणजे हातोड्याच्या सहाय्याने त्याच्यावरती मारल्यानंतर, इट इज कन्वर्टेड इन टू हॅमर्ड इन टू द शीट्स, म्हणजे त्याचा आपण शीट्स मध्ये सुद्धा काय करू शकतो, कन्वर्जन करू शकतो. अँड दिस प्रॉपर्टी विच इज नोन एज ए मॅलेबिलिटी, आणि याच प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं, इट इज नोन एज ए मॅलेबिलिटी प्रॉपर्टी असं म्हटलं जातं, म्हणजे मेटल हा सॉलिड नेचर दाखवतो, स्ट्रॉंग मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट आहे, त्याला जर आपण जास्त प्रमाणात टेम्परेचर प्रोव्हाइड केलं आणखी हॅमरच्या सहाय्याने त्याच्यावरती जर आपण फोर्स अप्लाय केला असेल, इट विल गेट्स कन्वर्ट इन टू शीट्स, त्याचं कन्वर्जन आपण एखाद्या शीट सारखं सुद्धा करू शकतो, अँड दिस प्रॉपर्टी इज नोन एज मॅलेबिलिटी, याला प्रॉपर्टीला काय म्हणतो म्हणतात, मॅलेबिलिटी. म्हणजे इलेमेंट्स मध्ये आपण क्लासिफिकेशन करतो तीन प्रकारे, मेटल्स, नॉन मेटल्स आणखी मेटलॉइड्स, त्याच्यामध्ये
मेटल च्या प्रॉपर्टी कोणकोणत्या असणार आहे, मेटल शोज लस्टरस प्रॉपर्टी म्हणजे चकाकीपणा दाखवणार आहे, दी ऑर इट शोज दी शाइनी नेचर, किंवा याला काय म्हटलं जातं शाइनी नेचर, दी हाय मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट त्यानुसार इट शोज हाय कंडक्टिविटी ऑफ हीट एंड इलेक्ट्रिसिटी, इट शोज डक्टिलिटी इट मीन्स दी इट इज दी ड्रॉन इन दी फॉर्म ऑफ वायर, इट इज हॅमर्ड इन टू दी शीट्स एंड सच टाइप ऑफ प्रॉपर्टी विच इज नोन एज ए मॅग्नेटिक, तर अशा प्रकारच्या प्रॉपर्टी कोण दाखवणार आहे, एलिमेंट्स मधला जो फर्स्ट क्लासिफिकेशन मेटल्स दाखवणार आहे, की याच्यानंतर जी नेक्स्ट प्रॉपर्टी आहे ती इज आपली नॉन मेटल्स, हे बघा ना नॉन मेटल्स, ओके नेक्स्ट प्रॉपर्टी विच इज दी नॉन मेटल, नॉन मेटल कशाला म्हणणार आहे, यालाच मराठी मध्ये आपण अधातू अशा प्रकारे म्हणतो, ओके सो प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स सच एज दीज आर पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, हे काय दीज आर दी पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे याच्यातून इलेक्ट्रिसिटी ही इझिली वाहू शकत नाही किंवा इलेक्ट्रिसिटीचं वहन होत नाही, एक्सेप्शन विच इज दी ग्रॅफाइट, पण याला एक एक्सेप्शन कुठला आहे, ग्रॅफाइट एक्सेप्शन असणार, म्हणजे ग्रॅफाइट हा नॉन मेटल असून सुद्धा की त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते, म्हणून काय म्हटलं एक्सेप्शन विच इज दी ग्रॅफाइट, तर सीईटी साठी हा क्वेश्चन असू शकतो हा की ग्रॅफाइट विच इज दी कंडक्टर ऑर नॉन कंडक्टर, तर आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे की ग्रॅफाइट हा नॉन मेटल असून सुद्धा त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होऊ शकते, त्यामुळे ही जी प्रॉपर्टी आहे आपली नॉन मेटलची त्याच्यामध्ये ते एक्सेप्शन असणार आहे, म्हणजे ऑल दी नॉन मेटल शोज पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, की प्रत्येक नॉन मेटल हे पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अशा प्रकारची प्रॉपर्टी दाखवतात, मात्र एक एक्सेप्शन आहे त्याच्यासाठी जर ग्रॅफाइट हा कंडक्टर म्हणून ऍक्ट करू शकतो, सो दिस इज दी एक्सेप्शन, ओके नेक्स्ट वन विच इज दी the non metals are low melting points and boiling point, the non metals hai low melting point and ki tyas barobar tyacha boiling point sudha low dakhavnar hai, karan ka non metals hai and non metals asyamule ki tyacha madhe kay asnar hai bonding matlab jo distance hai to distance more asnar hai, त्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा सुद्धा लोच असणार आहे, त्याच पद्धतीने दे हॅव नो लस्टरस इन नेचर, की त्याचं जे नेचर आहे ते कशा प्रकारचं असेल नो लस्टरस, ओके कोणतं नेचर आहे नो लस्टरस म्हणजे ते चकाकीपणा दाखवणार नाही, ज्या पद्धतीने मेटल्स लस्टरस नेचर दाखवत होते त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट हे नॉन मेटल्स दाखवणार आहे, दे आर नो लस्टरस बट एक्सेप्शन सच एज डायमंड, कोणता असणार आहे पण याच्यासाठी सुद्धा एक्सेप्शन कुठला आहे डायमंड अशा प्रकारचे एक्सेप्शन आहे, कारण का डायमंड ग्रॅफाइट अँड फुलरिंग ही कार्बनचे ॲलोट्रॉप्स आहेत कार्बनचे अप्रूप आहेत अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्ही 9वी 10वी मध्ये शिकलेला असणार आहे, ओके पण जे यापैकी डायमंड हा नॉन मेटल असून सुद्धा म्हणजे तो कार्बन पासून बनलेला असून सुद्धा की तो डायमंड हा लस्टरस नेचर दाखवतो, मात्र नॉन मेटलची प्रॉपर्टी कोणती आहे नो लस्टरस म्हणजे ते चकाकीपणा दाखवणार नाही अशा प्रकारची प्रॉपर्टी नॉन मेटलची अशी आहे, तर त्यासाठी एक्सेप्शन कुठला असणार आहे की डायमंड, की ज्या पद्धतीने मी पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटीचं एक्सेप्शनल नॉन मेटल्स मध्ये दाखवलं ते म्हणजे ग्रॅफाइट, त्यानुसारच नो लस्टरस मध्ये जी ही जी नॉन मेटलची प्रॉपर्टी आहे त्याच्यामधलं एक्सेप्शन हे डायमंड एक्सेप्शन असणार आहे, ओके सो दीज आर दी प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स, या प्रॉपर्टीज आपण काय बघू शकतो नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज असणार आहेत, ठीक आहे इट कॅनॉट बी हॅमर्ड इन टू द शीट्स, आता ज्या पद्धतीने आपण मेटलचं कन्वर्जन हॅमरच्या साह्याने शीटमध्ये कन्वर्ट केला होतं त्या पद्धतीने काय करू शकत नाही, दी नॉन मेटल्स आर नॉट कन्वर्ट, नॉन मेटल्स हे नॉट कन्वर्ट ऑर नॉट हॅमर्ड इन टू द शीट्स, की त्याचं कन्वर्जन आपण शीट मध्ये कन्वर्जन करू शकत नाही, नॉट कन्वर्ट इन टू द शीट्स बाय हॅमर, की हॅमर नुसार आपण त्याचं कन्वर्जन शीट मध्ये करू शकत नाही, आता प्रॉपर्टीज कोणकोणत्या नॉन मेटलचे एक्झाम्पल म्हटल्यानंतर आपण जी जे गॅसेस असणार आहेत हेलियम निऑन आर्गॉन हे सगळे तुमचे काय असणार आहेत नॉन मेटल्स असतील, त्याच पद्धतीने कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन हे सुद्धा काय असणार आहेत नॉन मेटल्स असणार आहेत, ओके आयोडीन असेल हे सुद्धा काय असेल की नॉन मेटल, आणि मेटलचे एक्झाम्पल म्हटले तर गोल्ड कॉपर आयर्न
मिथेन कोबाल्ट डिसल्फाइड गैस के मेटल चे एग्जांपल असणार आहे. थर्ड क्लासिफिकेशन व्हिच इज द मेटलॉइड्स, की एलिमेंट्स मधून जे थर्ड क्लासिफिकेशन आहे ते थर्ड क्लासिफिकेशन कोणता आहे, मेटलॉइड्स क्लासिफिकेशन. ओके, थर्ड क्लासिफिकेशन व्हिच इज द मेटलॉइड्स. The metalloids are the pure substance which shows like intermediate properties between metals and non-metals. Okay, कि अशा प्रकारचे सब्सटेंस की जे सब्सटेंस मेटल्स आणि नॉन-मेटल्स याच्या मधील जे प्रॉपर्टीज दाखवतात, म्हणजे ते मेटल जे सुद्धा दाखवणार आहेत आणखी नॉन-मेटलच्या प्रॉपर्टीज सुद्धा दाखवणार आहेत, म्हणजे दोन्हीच्या मिळून जे प्रॉपर्टी जे सब्सटेंस दाखवतील ते सब्सटेंस म्हणजे मेटलॉइड्स असणार आहेत. The metalloids are the pure substance which shows intermediate properties between metals and non-metals. कि metals आणि कि non-metals मधल्या ज्या intermediate property आहे त्या property दाखवणारे substances आपण काय म्हणतो कि metalloids असं म्हणतो. And the example of metalloids such as boron, okay, silicon, arsenic, antimony, bismuth. So these are the example of metalloids. आणि ही example कशाचे आहेत, metalloids ची example आहे. Metalloids class मराठीत मध्ये आपण सदृशी एलिमेंट, म्हणजे जे एलिमेंट धातू किंवा अधातू या दोन्हीचे गुणधर्म दाखवतात त्या एलिमेंटला आपण काय म्हणतो, धातू सदृश एलिमेंट किंवा धातू सदृश गुणद्रव्य अशा प्रकारे डेफिनेशन तुम्ही यापूर्वी सुद्धा बघितले असेल. तर कोणकोणते एलिमेंट असतात, बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, बोरॉन, सिलिकॉन, त्याच पद्धतीने आर्सेनिक, अँटिमनी, ही काय असतात तुमची मेटलॉइड्स असतात. ओके, सो प्युअर सब्स्टन्सेस व्हिच आर classified into elements and compound. Pure substance elements and compound मध्ये classified केले जातात. त्याच्यापैकी metals, non-metals आणि metalloids ची concept आपण complete केली. याच्यानंतर बघायचं आपल्याला pure substance दुसरं classification म्हणजे compounds. ओके, which is known as compounds. ओके, pure substance कशा म्हणले, दी सब्सटन्स विच आर हैविंग अ डेफिनेट प्रोपोर्शन, की अशा प्रकारचे सब्सटन्स की ज्याचं प्रोपोर्शन काय होतं, डेफिनेट प्रोपोर्शन, एंड दीज आर कॅनॉट बी ब्रोकन इनटू सिंपल युनिट्स. आणि त्याचा आपण काय करू शकत नाही, त्याचं सिंपल युनिट मध्ये कन्वर्जन करू शकत नाही. अशा प्रकारे डेफिनेशन आपण एलिमेंटचे बघितले होते. दी एलिमेंट्स आर द प्युअर सब्सटन्स विच आर कॅनॉट बी ब्रोकन इनटू दी सिंपल युनिट्स, की अशा प्रकारचे सब्सटन्स की ज्याचा आपण सिंपल युनिट मध्ये कन्वर्जन करू शकत नाही, अशा प्रकारच्या सब्सटन्सला आपण एलिमेंट म्हणलो होतं. त्याच्या अपोजिट किंवा त्याच्याशी थोडंसं डिफरंट डेफिनेशन आपण कंपाऊंडचे डेफिनेशन घेणार आहे. काय डेफिनेशन आहे कंपाऊंडचे, दी कंपाऊंड्स आर द प्युअर सब्सटन्स. ओके, कंपाऊंड्स आर द प्युअर सब्सटन्स, pure substance which broken into a simple unit. Compound ही अशा प्रकारचे सब्सटन्स आहेत की ज्याचा आपण सिंपल युनिट मध्ये, स्मॉल स्मॉल युनिट मध्ये त्याचं कन्वर्जन करू शकतो किंवा त्याचं फ्रॅगमेंटेशन करू शकतो. ओके, म्हणजे ज्या प्रकारे एखादा लार्जर युनिट असेल किंवा कुठलाही कंपाऊंड, की जशा प्रकारे आपण म्हणणार आहे CO2, आता CO2 हा गॅस आहे की CO2 किंवा H2, तर वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड आहेत की याच्यामध्ये NaCl सोडियम क्लोराईड हा एक कंपाऊंड झाला. ओके, की या कंपाऊंड मधून जर आपण सोडियम आणि की क्लोरीन हे जर आपण सिंपल युनिट मध्ये फ्रॅगमेंट करत असेल, सेपरेट करत असेल, तर NaCl ला काय म्हणणार आहे, कंपाऊंड असं म्हणणार आहे. म्हणजे कंपाऊंड मध्ये दोन ते तीन प्रकारचे किंवा त्यापेक्षा सुद्धा अधिक इलिमेंट्स ही कंबाईन होऊन तयार होणाऱ्या प्युअर सब्सटन्सला आपण काय म्हणतो की कंपाऊंड म्हणत असतो. म्हणजे कंपाऊंड ही अशा प्रकारचे प्युअर सब्सटन्स आहेत की ज्याचा आपण सिंपल युनिट मध्ये, की जी त्याची इलिमेंट्स आहेत ते इलिमेंट्स मध्ये आपण त्याचं सेपरेशन करू शकतो, फ्रॅगमेंटेशन करू शकतो, अशा प्रकारच्या प्युअर सब्सटन्सला आपण कंपाऊंड असं म्हणणार. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ कंपाऊंड. की कंपाऊंडचे डेफिनेशन ही एलिमेंटच्या डेफिनेशन मध्ये थोडंसं डिफरन्स आहे. एलिमेंट्स मध्ये सिंपल युनिट मध्ये ब्रेकिंग करू शकत नाही, मात्र कंपाऊंड हे सिंपल युनिट मध्ये त्याचं ब्रेकिंग करू शकतो. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन एलिमेंट्स अँड कंपाऊंड.
कंपाउंड आणि हा डिफरेंस कशामधला आहे एलिमेंट्स मधला आणि कंपाउंड मधला तो डिफरेंस असणार आहे ओके नेक्स्ट क्लासिफिकेशन व्हिच इज द मिक्सचर याच बरोबर आपल्याला आणखी कोणतं क्लासिफिकेशन बघायचं आहे मिक्सचर की मटेरियलचं दोन प्रकारे क्लासिफिकेशन केलेलं आहे प्युअर सब्सटन्स आणि दुसरा मिक्सचर प्युअर सब्सटन्सची डेफिनेशन काय बघितली द सब्सटन्स व्हिच आर हैविंग डेफिनेट कंपोजिशन की ज्या सब्सटन्सचं कंपोजिशन डेफिनेट असणार आहे also it shows the same properties tyamule tyacha properties sudha same astat tyacha exactly opposite kiva tyacha peksha slightly different definition aplyala mixture chi baghayche aahe the mixtures are the substance which shows or mixtures are the substance which shows a different composition tyacha composition hi different asnar jasa apan mhantle ki डेफिनेट कंपोजिशन एक प्युअर सब्सटन्स होतं मात्र या ठिकाणचं कंपोजिशन हे कुठलं असणार आहे नॉट अ डेफिनेट कंपोजिशन इट मीन्स दॅट इट शोज ए डिफरंट कंपोजिशन म्हणजे ते काय दाखवतात डिफरंट कंपोजिशन दाखवतात इट्स व्हेरी विथ देअर कंपोजिशन त्याचं कंपोजिशन हे चेंज होत जाणार की ज्या प्रकारे त्याच्यामध्ये इलेमेंट्स येणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स असतील पार्टिकल्स असतील त्या कंपोनंटचं किंवा पार्टिकलचं व्हेरिएशन हे आपल्याला बघायला मिळणार आहे अशा प्रकारच्या सब्सटन्सला आपण काय म्हणतो की दीज आर नोन एज अ मिक्सचर त्यालाच काय म्हणणार आहे मिक्सचर द मिक्सचर इन व्हिच टू आर मोर कंपाउंड्स द मिक्सचर इन व्हिच टू आर मोर सब्सटन्सेस हैव नो फिक्स्ड कंपोजिशन की मिक्सचर कशाला म्हणणार आहे दोन किंवा दोन पेक्षा अधिक सब्सटन्स की ज्याचं कंपोजिशन हे फिक्स नसेल म्हणजे ते सतत बदलत असणार आहे चेंज होत असणार आहे अशा प्रकारच्या सब्सटन्स काय किंवा मिक्सचर त्या अशा प्रकारच्या नेचरच्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो की मिक्सचर असं म्हणून आणि अशा प्रकारच्या सब्सटन्सला काय म्हणणार आहे आपण कम मिक्सचर असं म्हणून लक्षात आलं बघा सो दिस इज द मिक्सचर डेफिनेशन काय म्हणते की डिफरंट कंपोजिशन दाखवत असेल म्हणजे आता डिफरंट कंपोजिशन असेल तर त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा चेंज होत जाणार कंपोजिशन व्हेरी केलं म्हणजे त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा काय होत जाणार ऑटोमॅटिकली चेंज होत जाते ओके द मिक्सचर्स आर द टू आर मोर सब्सटन्सेस व्हिच व्हेरी विथ देअर कंपोजिशन त्याचं कंपोजिशन हे व्हेरी होणार आहे दे हॅव डज नॉट फिक्स देअर कंपोजिशन त्याचं कंपोजिशन हे फिक्स असणार आहे ओके सो दिस इज द डेफिनेशन ऑफ मिक्सचर मिक्सचर इज फर्दर क्लासिफाईड इन टू होमोजिनियस मिक्सचर मिक्सचरचं कोणतं क्लासिफिकेशन केलं आहे होमोजिनियस कोणतं असणार आहे होमोजिनियस कशाला म्हणतो होमोजिनियस द मिक्सचर इन व्हिच कंपोनंट्स आर कंप्लीटली मिक्स विथ इच अदर की ज्या मिक्सचरमध्ये कंपोनंट हे कंप्लीटली मिक्स होत असतील एकमेकामध्ये जर कंप्लीटली मिक्स विथ इच अदर होत असेल कंप्लीटली मिक्स विथ इच अदर कंपोनंट्स विच आर कंप्लीटली मिक्स विथ इच अदर इज नोन एज ए होमोजिनियस मिक्सचर त्या मिक्सचरला आपण काय म्हणतो की होमोजिनियस मिक्सचर इट मीन्स कंपोनंट्स आर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द मिक्सचर की अशा प्रकारचं सोय मिक्सचर की ज्याच्यामध्ये कंपोनंट्स हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाले म्हणजे इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत युनिफॉर्मली मोशन मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत तर त्या मिक्सचरला आपण काय म्हणणार आहे होमोजिनियस मिक्सचर ओके सो दिस इज द डेफिनेशन ऑफ होमोजिनियस मिक्सचर याला आपण शुगर सोल्यूशन एक्झाम्पल घेऊ शकतो शुगर सोल्यूशन अँड वॉटर शुगर सोल्यूशन म्हणजेच काय शुगरची क्वांटिटी शुगर आपण वॉटरमध्ये ॲड करत असतो म्हणजे सुरुवातीला स्मॉल क्वांटिटीमध्ये शुगर जर आपण वॉटरमध्ये ॲड केली तर ती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होते ओके कम्प्लिटली शुगर ती वॉटरमध्ये डिझॉल्व झालेली असते आणि त्या ठिकाणी तयार होणारा मिक्सचर कुठला असणार आहे होमोजिनियस मिक्सचर असणार आहे ओके यानुसार नेक्स्ट कंपोजिशन नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे हेटरोजिनियस मिक्सचर हेटरोजिनियस मिक्सचर तर हेटरोजिनियस मिक्सचर म्हणजे काय द कंपोनंट्स व्हिच आर नॉट कंप्लीटली मिक्स विथ द ईच अदर की ज्या मिक्सचर मध्ये कंपोनंट्स हे कंप्लीटली मिक्स होणार नाहीत त्या मिक्सचरला आपण काय म्हणतो की हेटरोजिनियस मिक्सचर द मिक्सचर इन व्हिच कंपोनंट्स आर नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द मिक्सचर की ज्या मिक्सचर मध्ये कंपोनंट हे कंपोनंटचं डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्मली होत नसेल तर त्या मिक्सचरला आपण हेटरोजिनियस मिक्सचर असं म्हणू शकतो म्हणू शकणार आहे ओके आणि एक्झाम्पल फॉर दिस हेटरोजिनियस मिक्सचर सोल्यूशन इज द शुगर अँड सॉल्ट शुगर अँड
सॉल्ट शुगर आणि सॉल्ट जर मिक्सचर आपण बघितलं तर ते काय असणार हेटरोजेनियस असणार सो दीज आर द क्लासिफिकेशन ऑफ मिक्सचर हे क्लासिफिकेशन म्हटलं जातं मिक्सचरचं क्लासिफिकेशन तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो की कुठल्याही मटेरियलचं क्लासिफिकेशन करू शकतो काय काय क्लासिफिकेशन मध्ये बघितलेलं आहे मॅटर इज क्लासिफाइड इनटू टू टाइप्स प्युअर सब्सटन्स अँड मिक्सचर नेक्स्ट वन इज एलिमेंट्स अँड कंपाउंड्स एलिमेंट्स आर फर्दर क्लासिफाइड इनटू मेटल्स नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स मिक्सचर इज होमोजेनियस मिक्सचर हेटरोजेनियस मिक्सचर ओके सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल तर कुठलाही मटेरियलचा स्टडी करत असताना आपण सम बेसिक कन्सेप्ट केमिस्ट्रीमध्ये तो मिक्सचर कशा प्रकारे क्लासिफाइड केला जाणार आहे कोणत्या क्लासिफिकेशनमध्ये तो इन्वॉल्व असणार आहे सबस्टन्समध्ये येईल प्युअर सबस्टन्समध्ये येईल का कंपाऊंडमध्ये येईल का एलिमेंटमध्ये येईल या प्रकारच्या गोष्टी आपण या मॅटरच्या क्लासिफिकेशनमध्ये बघत असतो ओके सो दीज आर दी क्लासिफिकेशन ऑफ मॅटर थँक्यू